नमस्कार मित्रांनो, तुम्हाला म्हटलं होतं की टाइम टेबलचा व्हिडिओ देईल मी, त्यामुळे आता टाइम टेबलचा व्हिडिओ तुमच्या पुढे देतोय मी. हा टाइम टेबल जर तुम्हाला खरंच फॉलो करायचा असला तरच हा व्हिडिओ पहा, नाही तर तुम्ही जाऊ शकता. कारण आता एक्झामला फक्त 40 दिवस राहिले आहेत, तुमच्याकडे एक्सक्यूज भरपूर सारे असतील. जसं की माझ्या कॉलेजमध्ये फायलिंग चालू आहे, कॉलेजमध्ये फॉर्म भरायले, कॉलेजवाले बसून गेले, हे 100 कारणे असतील. परंतु तुमचा विषय गेल्यानंतर कॉलेजवाले काहीही जबाबदार नसतात, ते त्यांच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेत आहे आणि तुम्हाला बसून घेत आहे, तुमचा टाइम वेस्ट करत आहे, त्यांना काही घेणे देणं नाही तुमच्यावरून. त्यामुळं तुम्हाला स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागेल. तुम्ही वर्षभर टाइमपास केला आहे, 90% मुलं वर्षभर टाइमपासच करतात आणि शेवटच्या महिन्यामध्ये अभ्यास करायला येतात. आता तुम्हाला जर विषय काढायचे तर एवढी एक महिना तुम्हाला जी मेहनत आहे ती घ्यावंच लागेल. दिवसाला 12 तास अभ्यास करावाच लागेल. सर, असं कुठं पॉसिबल आहे का, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे की 12 तास अभ्यास करणं? मला सांगा, आता उरलेत एक्झामला जवळपास 40 दिवस, 40 ते 35च जर, कारण शेवटचे 4-5 दिवस तुला फक्त फुल रिव्हिजन करावं लागेल. 1-2 दिवस डिप्रेशनमध्ये जातील की कसा होईल अभ्यास, कसा होईल अभ्यास, 1 दिवस तर त्याच्यात कंपल्सरी जाईलच. जर तुझ्याकडं 5 सब्जेक्ट आहेत आणि 40 दिवस आहेत तर तुला एका सब्जेक्टला किती मिळतंय मित्रा? जवळपास 7 दिवस मिळतात, 7 ते 8 दिवस मिळतात. म्हणजे 8 दिवसामध्ये ज्या पेपरला पेपर 1 आणि पेपर 2 आहे, मग एका पेपरला किती भेटतंय? फक्त 4 दिवस. जर संहिता आणि चरक हे एकच पेपर आहे परंतु त्याचा सिलॅबस आहे ना 15 चॅप्टर आहे, 12 चॅप्टर आहे, त्यासाठी पण तुला किती भेटतंय? फक्त 4-4 दिवस मिळताय. म्हणजे इथून पुढे प्रत्येक पेपरला तुम्हाला फक्त 4 दिवस मिळताय. एकदा अॅनाटॉमीचा सिलॅबस उघडून बघ, फक्त ऑस्ट्रॉलॉजी करायला जाशील तर 1 दिवस कधी निघून जाईल तुला कळणारही नाही. त्यामुळे आता जो टाइम टेबल देतोय तो प्रॉपर फॉलो करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला 5 स्लॉट बनवून दिलेले आहेत, त्या 5 स्लॉटमध्ये दररोज 5 सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. आणि असं करत करत तुम्ही जेव्हा 10व्या 15व्या दिवशी जाल, तुमचा सिलेबस किती कव्हर झालेला असेल तुम्हाला स्वतःलाच कळून जाईल. आणि 30व्या दिवशीपर्यंत तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर झालेला असेल 30व्या 35व्या दिवशी, आणि तुम्ही पूर्ण रिव्हिजनला लागाल. आणि तयार करताना तुमच्याकडे एक पेन आणि पेज घेऊन तुम्ही शॉर्ट नोट्स काढत राहायचं, 1 पेज 1 चॅप्टर असे नोट्स काढत राहायचं. म्हणजे शेवटचे जे 4-5 दिवस आहेत त्याच्यामध्ये तुमचं फुल रिव्हिजन त्याच्यातूनच होईल. पुन्हा तुम्हाला डबल सिलेबस वाचायची गरज नाही. जे तुम्ही अभ्यास केलाय 30 दिवसामध्ये त्याच शॉर्ट नोट्स, 1 पेज नोट्स, म्हणजे काय, 1 चॅप्टर एका पेजवर बसवणं, संस्कृतच्या सगळ्या कन्सेप्ट आहेत संधीच्या एका पेजवर बसवणं, समाजच्या सर्व कन्सेप्ट एका पेजवर बसवणं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला करून ठेवायच्या. म्हणजे शेवटच्या 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला पुन्हा ते असते तिकडून बघायची गरज नाही. तुम्ही जे 30 दिवसात अभ्यास केलाय त्यालाच रिवाईज करता येईल. 5 स्लॉट देतोय, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे, मी माझ्या वेळेस केलेलं आहे आणि गेल्या वेळेस जे रिपीट स्टुडंट होते त्यांनीही केलेलं आहे. मी अजून काही व्हिडिओज बनवेल, जसं की संस्कृतचा अभ्यास कसा करावा, मिक्स संधीचे, मिक्स समाजचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करावे. कारण खूप जणांचे डाऊट्स येतात की सर, हे संधी समजली, समास समजला, पण क्वेश्चन पुढे आल्यानंतर खूप कन्फ्यूज होतं, अप्लाय कसं करायचं काहीच कळत नाही आहे. त्याच्यावरही आपण तोड काढला आहे आणि अप्लाइड मेथड सांगेल तुम्हाला, जे की लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी ज्यांचे सब्जेक्ट बॅक राहिले त्यांनी सक्सेसफुली फॉलो करून त्याचा रिझल्ट आला आहे. अशाच मेथड मी तुमच्या पुढे मांडणार. त्या पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा, तेही देईल. आता टाइम टेबलवर फोकस करूया. टाइम टेबल स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. मी तुम्हाला डेली व्हॉट्सअपवरती पोल टाकत राहील, व्हॉट्सअपवरती पोल टाकेल, मग त्यावर मला कळून जाईल की किती जण किती वेळ अभ्यास करता येते. चालू तर करा, जे होईल ते पाहता येईल, आपलं 100% द्यायचं आहे. आपण लास्ट 40 डेज, आता जवळपास 40 दिवस राहिलेत, मग किती स्लॉट बनवलेत? 1, 2, 3, 4, 5 स्लॉट बनवलेत. त्यासाठी तुम्हाला मेहनत करणार आहे. या स्लॉटमध्ये तुम्हाला जेवणासाठी वेळ आहे, झोपण्यासाठी वेळ आहे, टाइमपास करण्यासाठी वेळ आहे. फक्त तुम्हाला पूर्ण दिवसभर टाइमपास करण्यासाठी वेळ नाही आहे. अभ्यासही पाहिजे, टाइमपासही पाहिजे, झोपही पाहिजे, दिवसाही झोपायला वेळ मिळेल. ठीक आहे, पहिला स्लॉट तुमचा सकाळी तुम्हाला 5 वाजता उठायचं, म्हणजे 4:45 अलार्म तुम्ही लावा, 15 मिनिटांमध्ये फ्रेश व्हा, फेसवॉश वगैरे लावून फ्रेश व्हा, कारण तुमची झोप जाईल. आणि 5 वाजता तुम्हाला अभ्यासाला बसायचं आहे 7:30 वाजेपर्यंत. सकाळचा स्लॉट फक्त 2.5 तासाचा आहे, 2.5 तास फुल कॉन्सन्ट्रेशनने सकाळी तुमचा अभ्यास होऊ शकेल. मोठा स्लॉट नाही बनवला मी, 5 ते 7.5, फक्त 2.5 घंट्याचा हा स्लॉट आहे. त्यानंतर तुम्ही 7:30 ते 8 मध्ये अर्ध्या तासामध्ये नाश्ता, थोडासा मोबाईल पाहून घ्या किंवा थोडंसं वॉक घेऊन येऊ शकता, म्हणजे पुढच्या स्लॉटसाठी तुम्ही पुन्हा फ्रेश व्हाल. मग दुसरा स्लॉट तुम्हाला मिळेल 8:00 वाजल्यापासून 10:30 वाजल्यापर्यंत. 8 ते 10:30 मध्ये तुम्हाला पुन्हा 2.5 तासाचा स्लॉट मिळेल. याच्यामध्ये तुम्ही वाचन करू शकता, त्यानंतर चांगले चांगले श्लोक आहेत ते पाठ करू शकता, कोणत्या टॉपिकला कोणत्या सब्जेक्टला कोणता स्लॉट द्यायचा आहे तुमच्या हिशोबाने करू शकता, किंवा शेवटी मी पण सांगेल. कळालं? पहिला स्लॉट आपला 5 वाजता उठून 7:30 वाजेपर्यंत 2.5 तासाचा खूप छोटा स्लॉट आहे, इझिली होऊन जाईल. दुसरा 8 ते 10:30 पर्यंत छोटासा स्लॉट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा 10:30 ते 11 मध्ये थोडा मोबाईल पाहू शकता किंवा वॉक घेऊ शकता किंवा पुन्हा अल्पावर घेऊ शकता थोडासा.
ठीक आहे, जर तुम्ही हॉस्टेलला वगैरे राहत असाल तर तुमच्याकडे जे काय असेल ड्रायफ्रूट असतील तर ड्रायफ्रूट्स पहा, किंवा मार्केटमध्ये फ्रूट्स असतील तर फ्रूट्ससुद्धा परचेस करून ठेवा. कारण बाहेरचं खाण्यापेक्षा आता जेव्हा तुम्ही हायड्रेटेड ठेवताल तुमच्या बॉडीला, वॉटरमेलन त्याच्यामध्ये 99.5% वॉटर आहे, तुम्ही असे फ्रूट्स खाताल पायनॅपल वॉटरमेलन तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल, बॉडी हायड्रेटेड राहील आणि जास्त फंक्शन करेल. त्यामुळे हायड्रेटेड ठेवा, पाणी पित राहा, फळं खा, नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण एवढं करा, पण मधून मधून तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता म्हणजे एनर्जी राहील आणि फ्रूटसुद्धा खाऊ शकता. मग 8 ते 10:30 दुसरी तुमचा स्लॉट झाला. त्याच्यानंतर तिसरा स्लॉट आपल्याला 11 ते 1 करायचा मित्रांनो. हे पूर्ण वर्किंग टाइम आहे मित्रांनो, सकाळी 5 ते 1, कारण याच्यामध्ये डोकं सर्वात फास्ट चालतं. दुपारच्या वेळेमध्ये चालत नाही तेव्हा तुम्हाला ब्रेक देईल मी. त्यामुळे हा जो शेड्यूल आहे तो स्ट्रिक्टली फॉलो करायचा. 11 ते 1 तुम्ही तिसरा 2 घंट्याचा शेड्यूल घेऊ शकता, 2 घंट्याचा स्लॉट घेऊ शकता 11 ते 1, म्हणजे सकाळी तुमचे 5 ते 1 तुमचा ब्रेक विथ ब्रेक तुमचा 3 स्लॉट कम्प्लीट होत आहे, 3 सब्जेक्ट कम्प्लीट होत आहे. त्यानंतर तुम्ही 1 ते 3 जेवण करा आणि झोप घ्या सरळ सरळ. अर्ध्या तासामध्ये जेवण होतं, मोबाईल वगैरे 5-10 पाहू शकता, जास्त टाइमपास करू नका, डायरेक्टली झोपी जायचं, डायरेक्टली झोपी जायचं आणि 3 वाजायला 5 कमी असताना उठायचं आणि 3 अभ्यासाला बसायचं, 3:05 कमी असताना उठायचं, फ्रेश व्हायचं, डायरेक्ट 3 अभ्यासाला बसायचं, तेव्हा मोबाईल हातात घ्यायचं नाही. ठीक आहे, जर तुम्ही आपल्या कोर्समध्ये असाल आणि लेक्चर्स पाहून जर करत असाल प्रिपरेशन तर तुम्ही मोबाईल घेऊ शकता. म्हणजे काय, तुम्ही जे प्रिपेअर करताय ना ते लेक्चर पाहायचं, त्याची कॉन्सेप्ट वाचून घ्यायची, शॉर्ट नोट काढायची, पुन्हा दुसरं लेक्चर पाहायचं, कन्सेप्ट पाहायची, शॉर्ट नोट काढायची, म्हणजे तुमच्या एका स्लॉटमध्ये एक चॅप्टर चांगल्या प्रकारे, एक टॉपिक खूप चांगल्या प्रकारे प्रिपेअर होऊन जाईल 2.5 तासामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर स्लॉट नंबर 5 सगळ्यात महत्त्वाचा स्लॉट आहे हा, हा 6 ते 9 स्लॉट आहे. तुम्ही 3 ते 5:30 अभ्यास केला, ते 2.5 घंटा स्लॉट झाला, सगळे 2.5 तासाचे स्लॉट होते, 1 तर 2 होतो, हा सगळ्यात मोठा 6 ते 9 आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे ॲनाटॉमी. 6 ते 9 तुम्हाला ॲनाटॉमी करायचं आहे. ॲनाटॉमी सर्वात वॉस्ट सब्जेक्ट आहे म्हणून सर्वात जास्त वेळ आपण 6 ते 9 दिला आहे. त्यामध्ये तुम्ही नंतर 6 ते 9 तुम्ही जेवण करू शकता. जेवण तुमचं 1.5 तास झाल्यानंतर 9:45 ते 10 फक्त 15 दिवसभर काय काय केले हे सर्व हेडिंग्स वाचून घ्या, फास्टमध्ये रिकॅप करा, किंवा तुम्ही जे शॉर्ट नोट्स काढलेत 1-पेज नोट्स काढलेत त्यांना वाचून घ्या. म्हणजे कसं आहे, आपलं कम्प्युटर कसं असतं, शट डाऊन होण्याच्या आधी सेव्ह करावं लागतं सगळं, त्याचप्रमाणे आपल्या ब्रेनचं असतं, ब्रेन आपला शट डाऊन करायच्या आधी सर्व फाईल सेव्ह करून घ्यायच्या, नंतर शट डाऊन करायचं. त्यामुळे दिवसभर सगळं केलेलं 9:45 ते 10 हेडिंग्स पाहून घ्यायच्या, तुम्ही शॉर्ट नोट्स काढलेले वाचून घ्यायच्या आणि 10 झोपी जायचे, कारण आपल्याला पुन्हा 5 उठायचे. 7 झोप होती, दिवसा पण 1.5 तास झोप होती, त्यामुळे झोपीचा तर काही प्रश्न नाही. फक्त आता आहे तुम्हाला वायफळ टाइमपास नाही करायचं आहे. वायफळ टाइमपास म्हणजे काय, आपला जास्तीत जास्त मोबाईलमध्ये तर टाइमपास होतो, 1 मोबाईल साईडमध्ये ठेवा, कारण जर तुम्ही आता साईडमध्ये नाही ठेवला तर पुन्हा बाकीचे 5 होतील, तुम्हाला 1 एकट्याला अभ्यास करावा लागेल. आणि होता तुमच्या कॉलेजमध्ये उदाहरणं सापडलीच असतील तुम्हाला तुमच्या सिनियर्सची, की 1 विषय गेले 2 विषय गेले, सगळी बॅच सेकंड इयरचा अभ्यास करते तरी आणखी फर्स्ट इयरचाच अभ्यास करते, हे उदाहरण तुमच्या पुढे आलेले असतील. त्यामुळे तेच तुमचं मोटिवेशन पाहिजे. आता काय तुम्ही स्पून फिडिंग करण्या एवढे लहान लेकर नाही, तुमच्या घरची म्हणजे तिला अभ्यास कर अभ्यास कर, आता कॉलेजला घेणं देणं नाही, घरच्यांना घेणं देणं नाही, पास फक्त तुम्हाला व्हायचं आहे. आणि नसलं व्हायचं तर नका हो, पुन्हा डबल रिपीट एक्झाम द्यावंच लागणार आहे तुम्हाला. सगळ्यांपेक्षा वेगळं पडताल, कॉलेजमध्ये येण्याची इच्छा राहणार नाही, नंतर कॉलेजमध्ये स्पोर्ट्स होतील, गॅदरिंग होतील, त्यामध्येही तुम्हाला येण्याची इच्छा राहणार नाही. जे सिनियर्स बॅक राहिलेत त्यांच्याकडून पाहून तुम्हाला कळत असेल की पूर्ण बॅचमधून वेगळी पडल्यासारखी फिलिंग येते जेव्हा एखादा विषय येतो. त्यामुळे शेवटचा महिना आहे, तुम्हाला एक्सक्यूज न देता करावंच लागणार आहे. आपण आपला 100% ट्राय करायचं आहे, होईल ते होईलच, आणि प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायला शिका मित्रांनो. तुम्ही फक्त म्हणता की हा सब्जेक्ट अवघड जातो, हा सब्जेक्ट अवघड जातो, मग त्याच्यासाठी तू काय केलंस, सोल्युशन काढणं काय तर. संस्कृत अवघड जातो, काय केलं, यूट्यूबवरून लेक्चर सिरीज पाहिली किंवा कोर्स जॉईन केला, यूट्यूबवर कोर्स जॉईन केला, पूर्ण सगळे टॉपिक प्रिपेअर केले. मला ॲनाटॉमी अवघड जातो सर, एवढा मोठा सिलेबस, एवढा मोठा सिलेबस, असं म्हणत म्हणत 4 जातात. पण 4 सिलेबस चालू केला असतात, 1/2 तरी तुझा कम्प्लीट झाला असता ना. त्यामुळे जर कोणाला ॲनाटॉमी सिलेबस कवर होत नसेल तर तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता ॲनाटॉमीचा, तिथून सुद्धा पाहू शकता. जे 1-pack कोर्समध्ये ना त्याला तर सर्व माहिती आहे, आणि जे संस्कृतमध्ये मला माहिती आहे खूप जणांना भीती वाटते अजून वेळ गेलेला नाही आहे. मी मला कमवण्यासाठी म्हणत नाही मित्रांनो कोर्स जॉईन करा, मला जेवढा तो ॲपचा टॅक्स आहे आणि थोडीफार माझी जी फॅकल्टीज काम करताय त्यांना जे इन्कम आहे तेवढं मिळाल्यानंतर बस आहे. ती फक्त मिनिमम प्राईस ठेवली ना. आता मला सांगा 699 कोणी कोर्स देत आहे का बाहेर? 699 क्रॅश कोर्स ठेवला आहे. कोणताही बाहेरचा माणूस आणून दाखवा मला जो की इफेक्टिव्ह स्टडी मटेरियल देतोय
हँड रिटन नोट्स देतोय फॅकल्टीजकडून, तुमचे लेक्चर्स होत आहे आणि एक्झामच्या लास्ट डेपर्यंत तुमची व्हॅलिडिटी आहे, असा मला कोणताही ॲप विथ ॲप कोर्स सांगा, मी तुम्हाला तो ॲप फ्रीमध्ये परचेस करून देईल माझ्याकडून की तू कर तू म्हणून. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी प्राईजमध्ये कोणीच नाही देत आहे, कारण आम्ही तुमच्याकडून कमवायसाठी नाही बसलो आहे ना. आम्हाला पण थोडीशी जी मेहनत केली त्याचा जे काय आहे मेहनतीचं फळ म्हणता येईल, किंवा जे काही काम करत आहे त्याच्या मागे त्यांना थोडीशी पेमेंट देता येईल, फक्त एवढाच त्याचा हेतू आहे. फक्त 699 क्रॅश कोर्स ठेवला आहे आणि तुम्ही जॉईन करा असं मी फोर्स नाही करत आहे. ज्यांना पेपर 1 अवघड जातो आहे ते क्रॅश कोर्स जॉईन करा, ज्यांना दोन्ही पेपर अवघड जात आहे त्यांनी संस्कृत टार्गेट 2024 जॉईन करा. 1000 मध्ये कोर्स आहे, तुम्ही कोणासोबत गेल्यानंतर 1000 रुपये कसे खर्च करता तुम्हालाही माहिती, उन्हाळ्यात वॉटर पार्कला गेला तरी 1000 रुपये तुम्ही खर्च करता. त्यामुळे स्वतःच्या सब्जेक्टवर खर्च करा, नाहीतर हेच पैसे तुम्हाला पुन्हा बॅकचा फॉर्म भरण्यासाठी कॉलेजला द्यावत लागणार आहेत. चला आपण मुद्द्यावर येऊया. आपण 5 स्लॉट बनवले, त्याच्यानंतर रात्रीचा आपण डिनर आहे 9 ते 9:45 करू शकता आणि 10 ते 5 तुम्ही झोपू शकता. हे 5 स्लॉट आहेत. कोणता स्लॉट कोणत्या सब्जेक्टसाठी द्यायचा सर? एक तर सब्जेक्ट फिक्स आहे, हा स्लॉट आपल्याला ॲनाटॉमीसाठीच द्यायचा आहे, ॲनाटॉमीसाठीच द्यायचा आहे. त्यानंतर मग सकाळी तुम्हाला कोणता असा सब्जेक्ट आहे की जो बोर जातो, त्याचे श्लोक वगैरे थोडेसे पाठ करावे लागतात, 5 ते 7:30 तुम्ही मग पदार्थ विज्ञान घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही 8 ते 10:30 संहिता घेऊ शकता. आणि तुम्ही 11 ते 1 तुम्ही काय घेऊ शकता? संस्कृत. 11 ते 1 घ्या किंवा 3 ते 5:30 घ्या क्रिया आणि शेवटी क्रिया. क्रियाचा सिलेबस खूप जण इग्नोर करतात मित्रांनो, सिलेबस मोठा आहे सोपं सोपं म्हणून इग्नोर करता. ब्लूप्रिंटनुसार फॉलो करा, रिवाईज करायचं असलं तर कोर्स विकत घ्या 1 पॅक फक्त. आणि तुम्हाला माहिती आहे का की 1 पॅक कोर्स आता फक्त 1 महिना राहिला म्हणून आपण प्राईस फक्त 3000 केली, म्हणजे 3000 सर्वच्या सर्व सब्जेक्ट तुम्हाला मिळतात. त्याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट रिवाईज करा, त्याच्यामध्ये संस्कृत पण क्रॅश कोर्स पण सगळं देतोय. आता मला सांगा एवढे सगळे सब्जेक्ट कोणी देतं का बाहेर? काय देतोय? कारण तुमचं रिवाईज होण्यासाठी. तुम्ही फक्त कोर्स घेऊ नका, काही घेणं नाही मला. तुम्ही फक्त काय करा, हा टाइम टेबल फॉलो करा व्यवस्थित आणि तुमचा ह्याच्यामध्ये पुन्हा ॲडिशनल तुमचा इंडिव्हिज्युअल कस्टमाईज टाइम टेबल करा की उद्याचा टाइम टेबल जास्त असं नाही करायचं की महिन्याभराचा, फक्त उद्याचा टाइम टेबल बनवायचा. आज रात्री बसायचं, उद्या या 3 मला काय करायचं आहे, या 2 मला काय करायचं आहे, पदार्थाचे हे एवढे टॉपिक संपवायचे, मला या 2 काय करायचं आहे, संहिताचे एवढे टॉपिक संपवायचे, संस्कृतचा हा टॉपिक मला लेक्चर पाहिजे ॲपमधून आणि त्याचे नोट्स काढायचे, असं याचं टार्गेट ठेवायचं. आणि तुमचं 15 तुम्ही ॲपमधून लेक्चर पाहून त्याचे शॉर्ट नोट्स काढून घ्या. फक्त 15 मला संस्कृत येत नाही तर मला संस्कृतमध्ये इझिली पासिंग होईल या शब्दापर्यंत या वाक्यापर्यंत तुमचा प्रवास राहील. फक्त 2 दररोज ॲपमध्ये लेक्चर पाहायचं आणि शॉर्ट नोट्स काढायचं, एवढे सोपं जाईल तुम्हाला. त्यानंतर क्रियाचं काय करायचं आदल्या दिवशी लिहून घ्यायचं, ॲनटचं काय करायचं आदल्या दिवशी लिहून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ते करून घ्यायचं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या दिवशी झोपताना त्याचा शेड्यूल बनवायचा तिसऱ्या दिवशीचा आणि तो कम्प्लीट करून घ्यायचा. म्हणजे रँडमली काही वाचायचं नाही, ब्लूप्रिंट व्यवस्थित फॉलो करा आणि शेड्यूलनुसार अभ्यास करू शकता. या व्यतिरिक्त तुमचा इंडिव्हिज्युअल काही शेड्यूल असेल तर करा, परंतु अभ्यास तुमचा 12 वरच व्हायला हवा. याच्यामध्ये आता 12 ते 12:30 अभ्यास होते तुमचा, अर्धा तास इकडं तिकडं होऊच द्यायचा नाही आहे. तुम्हाला वाटतं की थोडासा आराम करतो पुन्हा पुढच्या स्लॉटमध्ये कव्हर करतो, नाही करायचं मित्रा. थोडंसं मनावर कंट्रोल ठेव, इंद्रियावर कंट्रोल ठेव तुझ्या, बाकी सर्व होऊन जाईल. अभ्यास फ्रेश वातावरणामध्ये करा. काही डाऊट्स असेल तर मला विचारू शकता. जरा फ्रेश होऊन अभ्यास करा, बॉडीला हायड्रेट ठेवा. आपल्या कोर्स जर तुम्हाला हवे असतील, जर तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला नसेल, संस्कृतमध्ये पासिंग कन्फर्म नसेल अजून, तर तो क्रॅश कोर्स घेऊ शकता. तो फक्त 699 पेपर 1 क्रॅश कोर्स चालू, कन्फर्म पासिंग आहे मी सांगतो तुम्हाला, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यानंतर पार्ट 1 आणि पार्ट 2, म्हणजे जर तुम्हाला संस्कृत पूर्ण घ्यायचं असेल तर संस्कृत टार्गेट 2024 नावाने 999 आहे, ते तुम्ही घेऊ शकता. आम्ही जे सब्जेक्ट स्टुडंटला संस्कृत बॅक राहिला आहे त्यांना 20-20 होते त्यांनासुद्धा 120 पुढे नेलेलं आहे. अशा काही टेक्निक्स आहेत, अशा काही ब्लूप्रिंटने चालण्याचा फायदा आहे. त्यामुळे टेक्निक, अभ्यास करण्याची पद्धत, गायडन्स हे काही नवीन नाही, 2-3 घेतलेले आहेत आणि त्यांच्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतोय. त्यामुळे संस्कृत तुम्हाला जर स्वतःहून येत असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही स्वतः पास व्हा. जर अवघड जात असेल तर आमच्याकडे या, ठीक आहे. संस्कृत क्रॅश कोर्समध्ये फक्त पार्ट 1 कम्प्लीट होईल ही नोट असू द्या. जर दोन्ही पार्ट पाहिजे असेल तर संस्कृत टार्गेट 2024 करा, त्यामध्ये तुम्हाला क्रॅश कोर्सही फ्रीमध्ये मिळेल. आणि सर्व सब्जेक्ट जर तुम्हाला रिवाईज करायचे असतील, 1 पॅक कोर्स 2024 परचेस करा. या फक्त
3,000 रुपये मध्ये चालू, कारण सध्या 1 महिना राहिलाय ना. जे सुरुवातीपासून जॉईन होते त्यांना सुरुवातीला 4,000 साडेचार हजार होतं, कारण ते पूर्ण सिलेबस त्यांनी खूप छान प्रकारे करून घेतलं आपल्याकडे. आता फक्त शेवटचा 1 महिना तुम्हाला रिवाईज करायचंय, किंवा जे टॉपिक अवघड जाते ते सर्व करून घ्यायचे, तर तुम्ही सगळ्या सब्जेक्टचा पॅक घेऊ शकता. याच्यामध्ये संस्कृत आणि क्रॅश कोर्स दोन्ही तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे, आता सध्या तर तुमचा फोकस आहे की हा टाइम टेबल फॉलो करणं. मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला रेग्युलर पोल टाकेल ग्रुपवरती. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप पाहिजे असेल तर टेलिग्राम जॉईन करा आपलं, आणि टेलिग्रामवरती तुम्हाला तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल. ठीक आहे, मी तुम्हाला रेग्युलर पोल टाकेल, अभ्यास करताय का नाही त्याचं अपडेट घेत राहील. अजूनही काही आता व्हिडिओज ब्लूप्रिंटचे पण येणार आहेत, अजून काय पाहिजे असेल कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला नेक्स्ट काय पाहिजे त्याविषयी आम्ही व्हिडिओ बनवायला तयार आहोत. ठीक आहे, थँक्यू.